अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काल जामनेर तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे कांग नदीला पूर आला होता। हा पूर पाहण्यासाठी नदीजवळ बघ्यांनी फार मोठी गर्दी केली होती। याच दरम्यान जामनेरपुरा भागातील अनिल मोतीलाल बेनाडे हा युवक तोल जाऊन पुरात वाहून गेला। रात्रभराच्या शोध मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला आहे। मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला असून मैताच्या नातेवाईकांमध्ये तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अजिंठ्याच्या पर्वतरांगामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळपासून पाऊस बरसतो आहे आणि अजिंठ्याच्या पर्वतरांगातून जो पाणी पडला येतो ते पाणी सरळ तोंडापूर धरणामध्ये येतं आणि तोंडापूर धरणातून ते पाणी खडकी नदीच्या मार्गे खडकी नदीच्या मार्गे शहापूर खंडा मांडवा खांडवा आणि वापी या परिसरातून सरळ ते पाणी शहापूर म्हणून आल्यानंतर ते पाणी टाकरखेड्याच्या जवळ कांग नदीला मिळतं आणि त्या पाण्याच्या एक पाण्याचा तो एक मोठा प्रवाह त्या पाण्याचा प्रवाह कांगमध्ये येतो आहे। त्याच वेळेला आपण बघू शकता या मागे आता म्हणजे हा जो पावर पूल आहे त्याच्यावरती म्हणजे 1.5 ते 2 फूट पाणी खाली आहे आणि पाणी या पूल जवळपास एकंदरीत या सर्व आजूबाजूच्या धरणाच्या परिस्थिती किंवा पाण्याची परिस्थिती तर रात्रीभरातून हा पूलसुद्धा पाण्याखाली येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। कारण इकडे कांग जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे, कांग प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। त्याच्यातला जो विसर्ग होतो आहे तो तोंडा फत्तेपूर मार्गे कांगमध्ये येतो आहे, त्याच्यानंतर तोंडापूरचा जो विसर्ग होतो आहे तो संपूर्ण पाणी हे शहापूर मार्गे हे कांग नदीला मिळणार आहे। म्हणजे निश्चितच आज जो आपल्याला एक पूर दिसतो आहे हा रात्रीतून एखाद्या वेळेला या पुलावरून सुद्धा पाणी जाऊ शकतं किंवा हा भुसावळ आणि जामनेर हा जो पूल आहे भुसावळ जामनेर रस्त्यावर हा पूल आहे हा पाण्याखाली येऊ शकतो। म्हणजेच शास्त्रीनगर किंवा जामनेरपुरा भागातला संपर्क या पुलावरून येण्या जाण्याचा हा संपर्कसुद्धा रात्रीच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुटू शकतो। तसंच वाघूर धरणाला कांग असेल सूर असेल आणि कांग सूर आणि वाघूर या तिघं नद्यांना आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आलेला आहे। म्हणजे निश्चितच जामनेर तालुक्यासाठी कांग तोंडापूर आणि वाघूर हे जे वरदान ठरणारी तिघं चारी धरणं आहेत ती अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी भरलेली आहेत। परंतु वरुणराजाकडे एवढीच प्रार्थना आहे की या वरुणराजाने या ठिकाणी हे तिघं धरणं भरल्यानंतर अतिवृष्टी किंवा अतिप्रमाणात जर पाऊस झाला तर निश्चितच या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन एक प्रकारे या ठिकाणी या भागात अतिशय वाईट परिस्थितीसुद्धा होऊ शकते। परंतु वरुणराजाला ती विनंती आहे की ती परिस्थिती निर्माण होऊ नये। अजूनही अजिंठ्याच्या पर्वतरांगामध्ये मागील 3 ते 4 तासापासून पाणी जरी पाणी ते पावसाचं पाणी आहे ते बंद झालेलं असलं परंतु त्याच्या अगोदरची सकाळपासून 6 ते 7 घंटे जो पाऊस या ठिकाणी त्या अजिंठ्याच्या पर्वतरांगामध्ये पडलेला आहे त्या पाण्यामुळे या ठिकाणी फार मोठा पुराची पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।